नमस्कार मित्रांनो, तर मी गणेश कोळी, मी आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण आलोत ना, मी ॲक्च्युली सुरुवात केली, ऑलरेडी मी सुरुवात केली. आज आपण आलोत चिंबोरी खाण्याला. आपली चिंबोरीची म्हणजे चिंबोरी म्हणजे आपली स्पेशालिटी आणि फगांच्या बस झाल्या दमलव बघून. आता आज आपण चिंबोरी खाण्याला आणि खणून तुम्हाला आहे ना अशा मोठ्या मोठ्या चिंबोरा दाखवीन ना, नुसते कुरल्यानं कुरल्या दाखवीन खणून. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, नक्कीच आवडली तर जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तर चला आता आपण सुरुवात करूया चिंबोऱ्या काढायला. आणि कोणाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझा इंस्टाग्राम आय डी खाली मेन्शन केलेला आहे स्क्रीनवर, तेव्हा मॅसेज केला तरी चालेल. तर चला आता आपण चिंबोरी काढायला सुरुवात करू. पण आता तो चिंबोऱ्या खाण्याला ना पहिला असं आपला बिल भेटला आहे. बिल दाखवतो तुम्हाला. बिल बघ साईज बिलाची. आतमध्ये असा कॅमेरा जाते. लय मोठा बिल आहे. लय कती वंड असेल सांगू नाही शकत, आणि चिंबोरी पण किती आतमध्ये असेल ना ते पण नाही सांगू शकत. बघू आपण प्रयत्न करू, कारण एवढा आतमध्ये एकदम ताजी माती आहे, म्हणजे एकदम नवीनच माती काढलेली आहे आतमधून. 100% चिंबोरी असेल, पण ती किती आतमध्ये असेल ते सांगू नाही शकत, कारण बिल जाम आतमध्ये आहे. अख्खा दिवस लागेल का रे खाण्याला वाटतंय. ये बघ आतमध्ये, बघ आतमध्ये कॅमेरा दाखव रे पुढं. आतमध्ये अजून कती कोंड आहे बबील, तो बघ कती कोंड आहे बबील. अजून आतमध्ये नुसती नरम माती आहे. आई आखरीला लागते मोठा काहीतरी, मोठा काहीतरी मोठा चिमोरा लागते आखरीला. बघू आपण आता मी खणीन, आता लागल्यापर्यंत खणीन. हे बघ दादासनी काय आणून दिलंय कानाला, कारण कसं घालताना हाताला पण लागू शकते. हे बघ इथून इथपर्यंत खाल्लाय छोटी आली, बघ चिंबोरी छोटी बाहेर आली. आतमध्ये कडक आहे, कच आहे आतमध्ये. बस 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 आता बघ, येईन बघ, आता येईन बघ. एवढा झालाय बिल आतमध्ये. आई आई लई मोठा आहे. खाली बसलाय हे बघ, शिंगरू बघ दिसतंय. तो बघ खरपे आहे, बघ खरपे. एक काम कर, वर्षी थोडस मोकला जाऊ, पटकन उचला मिळेल. एक दोन मिनिटं मला जाणार नाही, वर्षी मोकला जाऊ. वर्षी मोकळ उचल बस. हो यांशी खाणला असताना डायरेक्ट उठून हात जेला सर, तशी करला सर हात पोहोचत नाही. फायदा नाही, तू उकरा डायरेक्ट. बघला ना किती आतमध्ये आहे, अर्धा जवळजवळ आली, 15 मिनिटं झाली बिल खणतंय. रे अजून अंदाज नाही पोहोचू किती लांब आहे. दिसलंय आता आपल्याला म्हणून जाम ठिकाण बसलाय. तो हात पोचला का कपडा तो आग्रहण कामा घेत जा ना बांध बांधाची. नाही रे आपली हाऊस आहे तर म्हणते ना. आब्या आजा फुटलाय कसे तो. कधी आतमध्ये होता बघ कुरला. अजून ट्राय करू, अजून दुसरी पण असू शकते चिंबोरी. जवळजवळ 1/2 किलो जास्त होईल तो. अरे म्हणा कुरला आहे हे बघ, कळू शकली बारकी चिंबोरी आहे बघ. जात मध्ये आता जा, अख्खा राज्य तुझा.
शिंगरा बघ शिंगरा ए ब झाले ना अडकून शिंगरे मेले कोणतं लक्ष पण नाही ये बघ बिल बघ किती मोठा भेटला आहे आणि यो इनंगी दाखव रंगी ये बघ इनंगी जी लागली ना नंगी ते नंगी वशी असं वाटतंय का खरप्याचा बिल आहे पण फक्त त्याच्याशी निघून नसायला पाहिजे औरा हिशोब आहे कारण तिकडे पुढे पण नंगी लागली खाली उतरून गेला नसला तर भेटल ऐका निघून गेलेली आहे तुम्ही सगळ्या चिमऱ्या पालाल या बघा माणूस लावलाय खणाला किरण शेडाले आमच्या खणाला आता ये कामं जमतात त्याला पहिले तो आग्रहण काम करायचा ना पेड पाडायची लय यो यो खरप्याची नंगी आहे त्याला लागलेली लय आतमध्ये असेल म्हणजे आम्ही विचार पण नाही करू शकत आवरा आतमध्ये असेल कंगारू दे रे याला जात खरं योची खेळा कणी गारल बिल दाखव कोणशे म्हणलंय बांधशे ए इथून बिल असा खणलाय तो तिथपर्यंत अजून लय आतमध्ये आहे तो बिल बघा इतक्यापासून खोदलेला आहे आणि किती आत घुसलेला आहे बघा अजून लय आतमध्ये आहे तो अजून आम्हाला काही समज नाही लाग नाही हा आतमध्ये एकदम कोरा बिल आहे त्यावर म्हणजे समजत आहे का त्याला 100% असू शकते आता एवढी तर आम्ही मेहनत केली कुर्ला काही रे काही भेटते कुर्ला भेटत काय भेटते समाधान समाधान फक्त भेटला बस झाला आता बघू शकता इथून पासून जवळ जवळ 10-15 मिनिट झाले बिल खणतो आम्ही लय बिल खणलाय जाम आतमध्ये अर्धा झाला सर बिल खणतो आम्ही हे माझं घड्याळ काय आलाय चिकल्या मागलाय त्याच्यामध्ये आता मला लागलाय आखरी घातली तर आता मला समजलं का त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे आता मी 100% करून काढण्याचा प्रयत्न करीन तो अजून किती खोल खणायला लागला तरी चालेल माझ्यासोबत किरण आहे त्यांनी मदत केली बिल खणाला लेबरचं काम आहे लेबरचं काम आहे पण त्याला मी देणार नाही तो आमचा माणूस समजा मित्र आहे आपला मदत करायला आलाय कारण एवढा बिल खणाचा एकट्याचे गोष्ट नाही आहे तर बघू आता आपल्याला नक्की काय भेटतंय चिंबोरी भेटते खरप्या भेटते काय भेटते जे भेटेल ते दाखवीन भाऊस कुठे आहे तुम्ही या लवकर वाट तुमचीच बघतो आम्ही कुठल्या साईडला आहे कुठली नाही भेटली नाही तुम्हाला कोणत्या साईडला नांगे आले आणि त्याच्यात तुटून डायरेक्ट दोन नांग्या तुटल्या आता अजून बघते तो कधी शहाणपणा करते जवळच आहे उलटा पारलाय वाटतं त्याला कसला शिंगरा बापा बापा कमी मोठा होता तो बाबा 1 किलोचा कुर्ला असल शिंगरू साईज बघ शिंगरूचे कसली साईज आहे आता असते ते पाट पाट येत पाट पाट कारण लय आतमध्ये बसलाय तो पण आला काय रे दुसरा शिंगरू नाही रे म्हटलं शिंगरू आला काय अरे मग कला तू मोरा जातो का हात नाही पोहत रे बघ तो अर्धा शिंगरू बघ तुटलाय यो बघ कसला मोठा कुर्ला होता जवळजवळ किलोचा झाला असता किलोचा आवर मोठा कुर्ला होता तो फुटला आतमध्ये कारण तो एवढा फिट बसला ना चिखलाला का पर्यायच नव्हता त्याला फोडल्याशिवाय कुर्ली कुर्ली
कुरली भेटली कुरली चिंबोरीची ही नंगी लागलेली दिसते इथून कुठून तरी चालत चालत गेले पुढे ही बघा भेटलेला आहे कशी शोधत शोधत आला तिला कारण ती पाऊट लागली होती त्यावेळी समजलं का पुढे पुढे चालत गेलेली ती तर भेटली बघा कसला मोठा आहे बघा उरला अनुभव याला अनुभव बोलता उरला आहे खूप अनुभव चावतोय तो अशा चिंबोऱ्या आहे ना चालतात त्या फक्त त्याला माहिती पाहिजे का शोधायला पाहिजे का किती लांब गेली असेल चालत किती लवकर गेली असेल ती माहिती पाहिजे ओळखता आला पाहिजे बघ आहे बघ ही बघ तोडते ते कसे जवळच काढले डगर उलटाच्या गोष्टी करतो डगर फोरला मी नाही टारली बघ टगर होती फक्त टगरी घरी होती म्हणून थोडासा त्रास झाला तोडाची आता तिला उठला येतो कुठला आकर लागली ना मोठा आहे लष्ट्या हे पहिले पण आलेला वरती म्हणून डगर आहे मेहनत आहे पण असा भेटतंय कसा काढलाय तेवढी मोठी डगर उलट उलटली हे कुरल्यासाठी मी बोललो ना तुला का आतमध्ये ती कसली चिंबर भेटले म्हणजे कुरला असेल डगरी आली होती तर डगरांच्या म्हटलं तो कसला मोठा आहे तो भा भा वा एक बिल भेटलाय बघू खणू आपण आलो ना खाणार तर खणू
एकदा घालून बघ ना आता लागला तर लागला जागा क्लियर करतो जास्त लांब ना सर केलीस ना पॅक जवळ असेल युवक 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 जाग आला युवक दिसला 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 जवळ कर कॅमेरा युवक शिंकुरला बघ शिंकुर बघ कुठे बघ दिसला का कार्तन चला लय चिकलान टाईट बसलाय तो कमी कुरली असली मग माझं काम करेल का नाही हो हो नसल सर सर लय टाईट बसलाय आखरी शिकारला तर फुटल जवळ घे जवळ घे यो बघ कसला मोठा आहे बघ एक किलोचा जवळ जवळ असेल एक किलोचा हे बघ कसला मोठा आहे एका कुर्ल्याची साईज झाली एक नंबर आहे बघ एक किलो सहज एक किलो होईल एवढा मोठा कुर्ला आहे कुठलं पण ठेवलं बरं तुम्ही शात हे सीझनला सुद्धा म्हणजे या वेळी चुंबर जास्त आतमध्ये असतात पण माहिती पाहिजे फक्त माहिती असली काढता येतात हे बघ कसला मोठा आहे बघ तो साईज साईज एक किलो होईल दाखवशी येऊ कॅमेरा कर ही बघ दिली बघ जवळ नाही जवळ नाही खरप्या खरप्या चालत घडली बघ इधर हो इसलिए वो देखो ये देखो ये देखो ये बघ कशी बघली शोधली शोधाचं काम करायला लागतं व्यवस्थित भेटांची मुरा आपोआप कुरले का ना कुरले 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 मग मोरते ना मोरे भाव उकल कशी आहे कसलं मोठं मोठं तुझं एक अर्धा साल आहे आजचा आपला कॅमेरामॅन मागच्या व्हिडिओ मी बोललेलो ना एवढा गोरा बरं आहे तर त्याला ही पोरानं ही सगळी पोरात ना त्याला काल्या बोलताना का पद्धत आहे का दाखव आपल्या चुंबऱ्याच्या या वया कळाव्या खरून आम्ही चुंबऱ्या ती पोरा तिथं अजून मच्छी पकडतात ना हात पाय तुझे पाळून येतात सगळं बाप आहे भेटलं खानाला आता आपल्या जे चुंबरं भेटले ते उकडू आपण फक्त मीठ मीठ फक्त मीठच टाकायचं ना बस मीठ फक्त मीठ टाकून उकडू आपला पाणी गरम होत आहे पाणी गरम झालंय चुमोरा टाकू आपण हे बघ आपले चुंबोरे आता उकडतात हे बघ आता उकडल्या चुंबोरे आपल्या येक नुसती खावाची मजा आहे ना चुंबोरे उकडून कुठंच नाही भेटणार आपल्या चुंबोरे आता उकडल्या जवळ जवळ उकडून झाल्या चुंबोरे आता आपल्याच्या पण मजा घेऊ खावाची हे बघ चुंबोरे आपल्या उकडल्या
आता त्याची खावाची मजा द्याव आपण. कुठली मजा? हां तू काय नाही बोलत. आज बाप येतलंय कडक भरलेलं असतील ते वन गरम आहे गरम इकडे एक नंबर. हॅलो हे बघ असं काम आहे मजाच वेगळी आहे रे. चिंबोऱ्या उकडलेल्या खावाची मजा आहे ना लय वेगळी. ही आग्रावरची जशी दावत असते ना तशी चिंबोऱ्या गावाची दावत आहे. कशा भरलेली आहे गोर निघलाय बायर फिमेल होती का या मजा खावाला या. मजाच वेगळी आहे खावाला. अशा चिंबोऱ्या आहेत ना म्हणजे उकडलेल्या खावाची जी मजा आहे ना ती सांगू नाही शकत. एवढी भारी मजा आहे. व्हिडिओ बघितली असेल 100% आवडली असेल कारण असा एक खतरनाक प्रकार चिंबोऱ्या खाण्याचा होता तो तुम्हाला मी दाखवला. अचानक आलो इथं पाणी सुकवलं होतं म्हणून आलो तर भारी भारी चिंबोऱ्या भेटल्या सगळ्या मोठ्या कुर्ल्या बिरल्या भेटल्या. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. मी नेहमी सांगतं चॅनल सबस्क्राईब करा कारण भरपूर सबस्क्रायबर असे ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलकडं बघत राहा चॅनल. चला बाय.